दरम्यान भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत, त्यामुळे महागाईच्या झळाही नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच आता इंधनाचे दर आणखी वाढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच CNG वरील कर, राज्याचा कर 10% कमी करण्यात आला होता, त्यामुळे CNG 1 एप्रिलपासून 6 रुपयांनी कमी होईल अशा स्वरूपाचा निर्णय केंद्र राज्य सरकारनं घेतला होता. मात्र आता स्वतः अजित पवारांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र वाढतील अशा स्वरूपाचं भाकीत केलं, त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. हे आणखीन वाढणार त्याचं कारण असं आहे, युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये संपूर्ण जागतिक पातळीवरच फ्युएलच्या किमती वाढायला लागल्या. म्हणूनच अर्थसंकल्प सादर करत असताना मी गॅस वापरणाऱ्या माझ्या महिला, गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिला वर्ग असेल किंवा CNG वर चालणाऱ्या आमच्या बसेस असतील, ऑटो असतील, ऑटो रिक्षा असतील किंवा फोर व्हीलर असतील, ह्या सगळ्यांना 1000 कोटी रुपये जवळपास तो टॅक्स आम्ही घेत होतो तो त्या ठिकाणी माफ केलेला आहे.